सबस्क्राईब करा महानुभाव प्रतीतिपंथ चॅनलला बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण लीळाचरित्र या ग्रंथातील द्वापार लीळा या भागातील आपण लीळा क्रमांक सतरा आणि लीळा क्रमांक अठरा असे दोन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला श्रीमंत पंचकी श्रीकृष्ण महाराजांची आणि गोकुळातील लोकांची कशी भेट होते गोपिकांची कशी भेट होते हे तुम्हाला समजणार आहे त्याचबरोबर दुसरी लीला आहे अनुरुद्धा वाढते श्रीकृष्ण महाराजांचे सुपुत्र अनिरुद्ध यांचे वाढते म्हणजे वाढ दिवस साजरा करत असताना काय प्रसंग घडतो सत्यभामा का आश्चर्यचकित होतात सत्यभामेला वाण देण्यासाठी कोण येतात आणि ते पाहून सत्यभामा ही रागवते कशामुळे रागवते तिच्या मनामध्ये मत्सर निर्माण होतो कशामुळे निर्माण होतो हेही तुम्हाला सर्व सविस्तर आजच्या या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि श्रावण महिन्यामध्ये हे श्रीकृष्ण चरित्र ऐकण्याचा त्यांनाही नक्कीच दुना लाभ होईल ज्याप्रमाणे तुम्हाला होत आहे तर आज हे ज्ञानसत्र सुरू करण्या अगोदर आपण आजचा तिथिवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया आजचा तिथीवार आहे श्रावण शुद्ध सप्तमी रविवार प्लवनाम संवत्सर शके एकोणीशे त्रेचाळीस योगाब्ध पाच हजार एकशे तेवीस अंगल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस आता तुम्हाला असं वाटेल की आज पंधरा ऑगस्ट आहे आणि शुभेच्छा वगैरे काही नाही दिल्या तर यामागचं कारणही तसंच आहे सा जे सांगायचं ते मी स्पष्ट बोलत असतो तुम्हाला तर माहितीच आहे तर शुभेच्छा न देण्याचं कारण काल चौदा ऑगस्ट होता आज पंधरा ऑगस्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली हे चौदा ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्ट असेल किंवा एक हप्ता धरून घ्या तुम्ही एक महिना धरून घ्या या कालखंडामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली सर्वीकडे हिंसाचार होता आणि या हिंसाचारामध्ये आपले जे महानुभावपंथीय मठ मंदिर होते पाकिस्तानमध्ये कारण चौदा ऑगस्ट याच दिवशी भारताची फाळणी झाली आणि पंजाबचा एक वेगळा तुकडा पाडून एक नवीन राष्ट्र तयार करण्यात आलं इस्लामिक राष्ट्र ज्याचं नाव पाकिस्तान आहे आणि त्या सिंध प्रांतामध्ये पंजाब प्रांतामध्ये जेवढे आपले महानुभावपंथीय मठ मंदिर होते त्या मठ मंदिरातील देवपूजा जाळण्यात आली जे काही धर्मग्रंथ होते काई माला काई जी जी ते जाळण्यात आले तुम्हाला माहितीच आहे साहजिकच आहे मला सांगण्याची काय गरज नाही फार विशेष त्याच्यामध्ये जिथे जिथे मुसलमान जास्त वाढतात तिथे तिथे हे जाळ पोळ अत्याचार वाढतातच उदाहरण जर पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये मागे दंगे झाले आपल्या भारतातली गोष्ट पाकिस्तान तर सोडून द्याव एकोणीसशे सत्तेचाळीस साली काय सगळा धिंगाणाच धिंगाणा होता ज्यावेळेस भारताची फाळणी झाली आणि त्यामध्ये आपली वासनिक मंडळी आपली उपदेशी मंडळी तिथे अडकले काही मेले काही जगले काही वाचले काही आले भारतामध्ये देवपूजेच्या पेट्याच्या पेट्या जाळून टाकल्या धर्मग्रंथ आपले जाऊन टाकले जुन्या जुन्या हस्तलिखित पोथ्या जाळून टाकल्या कारण त्या काळामध्ये पाकिस्तान आताचा जे आहे तिथे आपले महानुभावपंथीय हो मठ मंदिर होते तिथे मराठीतून पूजा अवसर चालायचे आणि एवढा हा काळा दिवस आहे आणि आपलं हे चॅनल महानुभावपंथी आहे आणि मला तरी असं वाटत नाही की मी तुम्हाला शुभेच्छा द्याव्या हे मी स्पष्टपणे सांगतो मग तुम्ही मला काहीही समजा यांचं काहीतरी वेगळंच चालते असं म्हणा काहीही म्हणा परंतु जे सत्य परिस्थिती आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे तर याच दिवशी आपल्या वासनिक मंडळींनी प्राणाचा त्याग केला मुसलमानाच्या हातून किती मेले किती जगले काही माहिती नाही देवपूजा जळाल्या धर्मग्रंथ जळाले आपले आणि काय म्हणून आपण शुभेच्छा द्यायच्या या दिवसाच्या आणि त्यामुळे मी शुभेच्छा वगैरे काही देणार नाही आणि मी शुभेच्छा देत नसल्यामुळे तरी मला तुम्ही क्षमा करा असंही म्हणणार नाही कारण मी जे बोलतो ते ठामे ठोक बोलतो आणि जे आहे ते खरं बोलतो मी आणि त्याच्यामुळे मला क्षमा वगैरे मागण्याची मला तर काही आवश्यकता वाटत नाही बाकी काही जणांना वाटत असेल की हे काहीतरी जास्तीच सांगतायत तर कृपया त्यांनी असं समजून घ्यावं की मी हे असं काही बोललोच नाही ज्यांना पटलं त्यांनी ऐकून घ्या समजून घ्या आणि ज्यांना पटलं नाही त्यांनी सोडून द्या तर अशा या दिवशीच्या आम्ही काही तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही आणि एवढं लक्षात असू द्या चौदा ऑगस्ट असेल पंधरा ऑगस्ट असेल आता महिनाभर धरून घ्या सगळे अत्याचार चालू होते त्या काळामध्ये सिंध आणि पंजाब प्रांतामध्ये जेवढे काही आपले मानवापंथीय मठ मंदिर असतील वासनिक मंडळी असेल उपदेशी असेल सर्वांनी आपला प्राण गमावला हो आता तुम्हाला असाही प्रश्न वाटू शकतो मनामध्ये की माणसं मेलेच कशावरून आपले पंथीय कोणी म्हणतात की वाचले सर्व एकही मेला नाही तर तुम्हाला मी एक छोटस लॉजिक सांगतो सध्याच्या घडीला आपल्या भारतामध्ये किती वासनिक मंडळी आहेत कुठे नोंद आहे का रजिस्टर तयार केलेला आहे का मध्यंतरी काही मोहिमा चालू झाल्या त्यांनी किती रजिस्ट्रेशन केलं माहिती नाही परंतु मानवा पंथातले जे काही आपले उपदेशी मंडळी आहे वासनिक मंडळी आहे नामधारक मंडळी आहे ते एवढे आहेत म्हणून असं नेमकं कोणाला माहिती आहे का मग एवढ्या आधुनिक काळामध्ये जर आपल्याला माहिती नाही की आपले मानवाव पंथ ही अनुयायी किती आहेत तर मग एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला खरंच माहिती होतं का आपली अनुयायी किती होते तिथे म्हणून अनुयायी होते हे निश्चित आहे कारण दिल्लीचे जे सावलीमूर्त मंदिर आहे दिल्लीमध्ये करोलबाग येथे सावलीमूर्त मंदिर आहे कोणालाही विचारा ते सावलीमूर्त जी आहे आसन सिंहस्त्रीच्या पाषाणाची कृष्णाची मूर्त आहे ते करोलबागची सावली मूर्त मंदिर मधली जी मूर्त आहे ते आसन सिंहस्त्रीची आहे आणि ती एकुलती एक, एक मूर्ती पाकिस्तानमधून वाचून आलेली आहे किंवा एक दोन बाकीच्या मूर्ती आल्या असतील कदाचित परंतु याचा अर्थ काय होतो की मोजक्या काही मूर्त्या आपल्या वाचून आल्या जळाल्या नाही तोडल्या नाही फुडल्या नाही मुसलमानांनी म्हणजे काय झालं तर तेवढ्या कशा तरी वाचून आल्या माणसांसोबत बाकीची देवपूजा तशीच जळाली तिकडे मठ मंदिरं तसेच जाळे तर हे आपल्याला इथे स्पष्ट दिसते त्यामुळे आपले वासनिक मंडळी आपले बांधव जे होते ते तिकडे मेलेले आहेत त्यांनी प्राण गमवला आणि अशा या काळ्या दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही हे एक महानुभाव म्हणून मी बोलत आहे आता दुसरी गोष्ट आता महानुभाव पंथीयांसाठी दुःख व्यक्त केलं मी की आपले लोक तिथे खूप मेले बर तेवढेच मिले का नाही जे आपले दुसरे बांधव होते जे काही हिंदू बांधव होते आपलेच होते ते पण या भारत मातेचे सुपुत्र होते अक्षरशः मालगाड्यामध्ये जसे पोत्याच्या थप्प्या असतात खताच्या शिमेटच्या आणि ते मालगाडीशी घेऊन येते त्याप्रमाणे प्रेतांचा असा एकदम असा ढिगार लावलेला होता त्या मालगाड्यांमध्ये किंवा पॅसेंजर गाड्यांमध्ये असे एकदम खचाखच भरून प्रेत पाठवले होते पाकिस्तानने आपल्या सर्व हिंदूंचे जे काही महिला तिथून अशा मृत पावलेल्या आहेत ते आल्या इकडे किंवा जिवंत आलेल्या त्यांच्यावर अत्याचार झाल्याशिवाय त्यांची मुक्तता झाली नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली असा हा भयंकर काळा दिवस आणि दिल्लीमध्ये त्या रेल्वेगाड्या आल्या आणि रेल्वेगाड्यावर लिहिलेलं होतं आझादी का तोफा तर अशा रक्तरंजित दिवशी काय म्हणून तुम्हाला शुभेच्छा देऊ मी आणि म्हणून मी सरळ आपल्या आजच्या विषयाला चालू करत आहे मला बऱ्याच शुभेच्छा आल्या तर त्यांच्यासाठी हा एक छोटासा संदेश होता तर माझं दुःख व्यक्त करायचं ते केलं मी कोणाला यावर जर काही आक्षेप असतील तर कृपया त्यांनी त्यांचे आक्षेप जवळ ठेवावे त्यांच्या इथे या चॅनलच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करून या चॅनलचं वातावरण खराब करू नये तर आपल्या मूळ विषयाकडे येऊया कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता देवा अधीन होय जे ते निके की देव आपणे अधीन की जे ते निके असा प्रश्न महादेवसांनी स्वामींना विचारला होता तर तो तोच प्रश्न महादेसांचा मी तुम्हाला विचारला होता की यामधलं काय श्रेष्ठ आहे तर काय श्रेष्ठ आहे नेमकं हे सविस्तर उत्तर बऱ्याच आपल्या वासनिक मंडळींनी दिलेलं आहे तर नेमकं बरोबर उत्तर काय आहे कोणी कोणी या प्रश्नाचं उत्तर दिलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञान अर्जन करूया दंडवत हो। महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक ित्र द्वापार लीळा लीळा क्रमांक सतरा श्रीमंत पंचकी गोकुळस्ता वेधू श्रीमंत पंचकी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी गोकुळस्ता गोकुळस्ता म्हणजे काय गोकुळ या गावातील स्त म्हणजे स्थायिक असलेले स्त या शब्दाचा अर्थ काय स्त म्हणजे स्थायिक असलेले म्हणजेच त्या गोकुळातील जे गावकरी होते ते गोकुळस्त जे होते त्यांना देवाने वेद लावला सर्वज्ञ म्हणतोपर्वी श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीमंत पंचकासी बीजे केले होते द्वारावतीचे अवघे आले होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात एके दिवशी सूर्योपर्वी म्हणजे ज्या दिवशी अमावस्या आहे आणि त्या दिवशीच जर सूर्यग्रहण असेल तर सूर्यपर्व म्हणजे काय ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी सूर्यग्रहण आहे अशा वेळेला सूर्य पर्व असं बोलतात आणि अशा वेळेला श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज श्रीमंत पंचकी इथे आले द्वारावतीचे सर्व लोक आले त्या श्रीमंत पंचकीला गोकुळीचे अवघे लोक आले होते आणि गोकुळाचे लोक पण आले श्रीकृष्ण महाराजांची भेट घेण्यासाठी अन्नदान भोजने जा श्रीकृष्ण चक्रवर्तीनं तयापासी या केले अन्नदान झालं सर्वांचे जेवण झाले मग श्रीकृष्ण महाराज गोकुळातील लोकांना भेट देण्यासाठी आले नंद आणि अवघे गवळी साऊमे आले नंद बाबा आले सर्व गवळी आले श्रीकृष्ण महाराजांच्या भेटीला दंडवते घातले श्रीचरणाला लागले साष्टांग दंडवत घातले पाया पडले सर्वांनी गोपिका जैसिया काही तैसियाची गोपिका मात्र समोर यायला तयार नव्हत्या ज्या गोपिका एकदम ढसढसा धस, रडत होत्या झाडांना आलिंगन देत होत्या त्या गोपिका समोर यायला तयार नव्हत्या तेवेळी वेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीचे नियोगे दगदलियंतक करणे ते मागवते दर्शना दिदली आहे निवृत्तीची ना तो दगदू न फिटेची त्यांचं अंतकरण एवढं दग्ध झालं होतं की त्यांना श्रीकृष्ण महाराज दिसले तरी तो विराग्नी कमी होत नव्हता आणि आता श्रीकृष्ण महाराजांसमोर जावं आणि त्यांची भेट घ्यावी हे पण त्यांना समजत नव्हतं एवढ्या वियोगामध्ये ते एकदम आत्मविस्मृत झाल्या होत्या काय करावं काही सुचत नव्हतं श्रीकृष्ण महाराजांच्या वियोगामध्ये होत्या त्या आणि ते दगधलेलं अंतकरण त्यांचं काही निवत नव्हतं तो दग्दोनं फिटेची म्हणतात चरित्रकार तो दग्ध मनातला काय फिटत नव्हता हो तो जो दाह होता विरागणीचा तो काय फिटत नव्हता हो तेवेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीनं ते, चक्रवर्ती ते चारी घडिया पर्यंत चैतन्य विद्या संचारली तेवेळी म्हणजे त्यावेळेला श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी त्यांना चार घडिया पर्यंत चैतन्य विद्येचा संचार केला चार घडिया म्हणजे किती एक घडी चोवीस मिनिटाची तर चोवीस गुणिले चार किती झाले शहाण्णव मिनिट शहाण्णव मिनिटा पर्यंत त्यांना चैतन्यविदेचा संचार केला श्री कृष्ण महाराजांनी त्या गोपिकांना मग निवाली आणि मग त्यांची अंतकरण निवाली म्हणजे शांत झालेली आहेत मग माग होते हरली आणि मग ते विद्या जी दिली होती त्या चैतन्यविदेचं हरण केलं तेवेळी महादायसी महादयसी पोचले आणि त्यावेळेला महादैसा विचारतात जी जी तयासी काय झाले महादैसा विचारतात मग त्या गोपिकांना काय झालं बरं सर्वज्ञ म्हणते बाई तयासी महंत श्रेय राशी झाली स्वामी म्हणतात बाई त्यांना महंत श्रेय राशी झाली म्हणजे विषय प्रेमाची चाल त्यांची चालू झालेली आहे पुढच्या जन्मामध्ये त्यांना विषय प्रेम होणार परमेश्वराकडून रुक्मिणी देवी सारखं आणि त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्यांना चौकळकीचं प्रेम होणार जसं चौकळकीचं प्रेम उद्धव देवांना होतं ज्याप्रमाणे चौकळकीचं प्रेम महादोबा भक्तांना होतं तसं प्रेम त्या गोपिकांना मग पुढच्या जन्मात भेटणार म्हणजे विषय प्रेमाची चाल आता चालू झाली द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या संविधानामध्ये आणि पुढच्या जन्मामध्ये विषय प्रेम होणार आणि त्याच्या पुढच्या जन्मामध्ये मग ते चहुकळिकेच प्रेम होणार असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे महादैसाच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगतात द्वापर लीळा लीळा क्रमांक अठरा अनुर्धा वाढते अनुरुद्धाचं वाढते म्हणजे वाढदिवस होता त्या काळामध्ये द्वापारुगामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करायचे हे आपल्याला यावरून लक्षात येते कोणी उठलं की सुटलं वाढदिवस करत नव्हता द्वारकेमध्ये जे काही नगरजन होते त्यांचीही घरं सोन्याचे होते परंतु कोणी असा वाढदिवस केला असं आपल्या या चरित्रामध्ये कुठे आलेलं नाही आणि पूर्ण चरित्र आपण पाहिलं आज जवळजवळ सातशे आठशे लिळा ऐकल्या कुठेही जुन्या काळामध्ये वाढदिवस साजरा केला म्हणून असं कुठे आपण पाहिलं नाही परंतु द्वापार युगामध्ये आपण श्रीकृष्ण महाराजांची जी सुपुत्र आहेत ता अनिरुद्ध त्यांचा वाढदिवस होत आहे हे आपण आज पाहणार आहोत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वाढते झाले दासी साळंकृता सुवासा देह दिव्यमाना सत्यभामेच्या राऊळगणा वान घेऊन आलिया स्वामी म्हणतात ज्यावेळेस अनिरुद्धाचं वाढतं होतं म्हणजे वाढदिवस होता त्यावेळेस रुक्मिणी देवीच्या ज्या दासी होत्या त्या साळंकृता म्हणजे अलंकार घालून अंगावर मोठे मोठे छान सोन्याचे रत्नजरी अलंकार अंगावर घालून ते सुवासा म्हणजे अंगावर चांगलं सुवास लावलेला आहे त्यांनी चांगलं अत्तर लावलेलं ला आहे सुवासिक तेल लावलेलं ला आहे आणि त्यांचा असा सुवास येत होता छान आणि त्यांचा देह कसा आहे दिव्यमान म्हणजे एकदम त्यांना पाहिल्यानंतर असं वाटायचं जुन काही देव्या आल्या का एवढं तेज होतं त्यांच्यावर आणि अशा त्या दासी कोणाच्या दासी रुक्मिणी देवीच्या सत्यभामेच्या घरी गेलेल्या आहेत सत्यभामेच्या राऊळगणा वाण घेऊन आली या वाण घेऊन आल्या सत्यभामेच्या घरी सत्यभामा देखील या कवणी पालिया काय रुक्मिणी देवी सत्यभामेला वाटलं रुक्मिणी देवी तर नाही आल्या आणि म्हणून त्या उठायचा प्रयत्न करतात म्हणून सम्र उठो बैसली उठायला लागल्या तर तेही म्हणतील रहा रहा उठो नको त्या देव्या म्हणतात रहा राहा म्हणजे थांबा थांबा उठू नका तुम्ही कारण त्यांना काय म्हणायचं होतं की आम्ही सेविका आहोत काय म्हणतात पुढे येतेच ते आम्ही रुक्मिणी देवीच्या दासी त्या काय म्हणतात की आम्ही रुक्मिणी देवीच्या दासी आहोत ते पण कशा धाकुट्या म्हणजे लहान दासी आहोत अनुरुद्धा वाढते म्हणून वाण घेऊन आलो अनुरुद्धाचा वाढता आहे वाढदिवस आहे म्हणून तुम्हाला वाण देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही इथुल्यानी सत्यभामा क्षोभली आणि एवढ्याने सत्यभामा जी आहे ती शोभते म्हणजे आश्चर्यचकित होते आणि मनामध्ये थोडासा रागही येतो थोडासा मत्सर येतो कशामुळे येतो ते समोर येणारच आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वाण घेतले मग सत्यभामेने ते वाण घेतले आणि ते सेची आणि तशीच झोपी गेली कोण सत्यभामा मग गेली आ, त्या गेली आ, त्या सर्व गेल्या निघून रुक्मिणी देवींच्या सेविका तो श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले श्रीकृष्ण महाराज सत्यभामेच्या गणाकडे येतात म्हणजे घरी येतात कि ही सत्यभामे ते पुसले ना ती निजेली मग श्रीकृष्ण महाराजांनी सत्यभामेविषयी विचारलं सेविकांना तर सेविका म्हणतात त्या निजलेल्या आहेत म्हणजे झोपल्या आहेत श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हणितले सत्यभामे सत्यभामे श्रीकृष्ण महाराज आवाज देतात सत्यभामे सत्य सत्य सत्यभामे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात जी जी सत्यभामा म्हणते जी जी म्हणजे काय सांगा निजिले ती का श्रीकृष्ण महाराज म्हणतात काबर झोपलात तुम्ही हे तुले नि उठली सत्यभामा उठते आणि म्हणितले आणि मग सत्यभामा म्हणते मज गोसावी ऐसे म्हणितले जे तुम्ही अम्मासी पडिये म्हणून एकू तुमचा लाविला आणि रुक्मिणी देवीच्या दासीसी पार्यातकाचे दांडे मग सत्यभामा म्हणते श्रीकृष्ण महाराजांना की तुम्ही मला असं म्हणाला होतात की आम्ही तुम्हाला खूप आवडतो आणि म्हणून तुम्ही आमच्या दारामध्ये पार्यातक लावलं परंतु त्या पार्यातकाचे फुलं तर सगळे रुक्मिणी देवीच्या दासींकडे मला दिसले रुक्मिणी देवींच्या दासी पण पार्या फुलांचे हार करून घालतात श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्या तुम्ही देखिल्या श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्या दासी तुम्हाला दिसल्या जी जी देखिलिया सत्यभावा म्हणते हो आम्ही पाहिल्या त्या दासी कैसिया दे खिलिया मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात कशा दिसल्या बरं तुम्हाला त्या दासी जी जी साळंकृता सुवासा सत्यभावा म्हणते की मी अशा अशा प्रकारे त्या दासी पाहिल्या त्यांच्या अंगावर चांगले सुवर्णाचे आभूषण होते रत्न जडित आभूषण होते अंगावर चांगलं सुवासिक तेल लावलेलं होतं सुगंध दरवळत होतात ते आल्यानंतर आणि दिव्य माना म्हणजे असे दिव्य मान दिसायच्या त्या त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या अंगावर वर तेज दांडे आणि फुलं त्यांनी अंगावर हार करून घातले होते केसांना पारकाचे फुलं लावले होते आयसी या देखील या अशा आम्ही पाहिल्या श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले त्या ने दखी जती त्या काही दासी श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्या कोणालाही दिसत नाहीत त्या काय रुक्मिणी देवीच्या दासी होत्या का तो सत्यभामा म्हणितले जी जी तरी ती कवणी सत्यभामा म्हणतात मग त्या कोण होत्या बरं त्या जर रुक्मिणी देवीच्या दासी नव्हत्या तर मग त्या कोण होत्या ते श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हणितले त्यावेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज म्हणतात अष्टमा अष्टमासिद्धी त्या तर अष्टमासिद्धी होत्या तुम्ही अम्मासी पडिया म्हणून एकू पार्यातको तुमच्या दारी लाविला श्रीकृष्ण महाराज म्हणतात तुम्ही आम्हाला आवडता म्हणून आम्ही तुमच्या द्वारामध्ये तुमच्या दारी अंगणामध्ये एक पार्यातकाचं झाड लावलं आम्ही तयासी पडिय म्हणून अष्टमासिद्धी दासी हो ओळखती आणि श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात आम पुढं आम्हाला तुम्ही आवडता म्हणून तुमच्या दारामध्ये आम्ही झाड लावलं परंतु रुक्मिणी देवींना आम्ही आवडतो ज्याप्रमाणे मी प्रश्न विचारला काल की तुम्ही देवाला केलेलं चांगलं की तुम्ही देवाच्या अधीन झालेलं चांगलं तर त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देव इथे देतात श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात की रुक्मिणी देवी सर्वस्वी आमच्या अधीन आहेत आणि रुक्मिणी देवींना आम्ही फार आवडतो आणि म्हणून अष्टमासिद्धी जे आहेत अष्टमा सिद्धी साधारण नसतात बर का अष्टमासिद्धी फार श्रेष्ठ असतात तर अष्टमासिद्धी त्या रुक्मिणी देवीच्या दासी म्हणून ओळखतात कारण रुक्मिणी देवींच्या हृदयात आम्ही वसतो रुक्मिणी देवींना आम्ही फार आवडतो रुक्मिणी देवी आमच्यावर फार प्रेम करतात आणि म्हणून ह्या अष्टमासिद्धी रुक्मिणी देवींच्या दासी म्हणून वर्ततात तर आपणही देवाच्याशी भक्ती केली पाहिजे त्या सिद्धी आपल्या सेविका व्हाव्यात म्हणून आपल्याला देवावर प्रेम नाही करायचं म्हणून देवाची भक्ती नाही करायची तर परमेश्वर आपल्याला आवडतो म्हणून भक्ती करायची आहे तर मग परमेश्वराच्या सकल शक्त्या ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या दासी होतील कारण आपण जर परमेश्वराचं स्मरण केलं तर एक ना एक दिवस परमेश्वर आपल्याला ईश्वर प्राप्ती करून देतील आणि मग आपण सर्व देवतेंच्या अपेक्षा श्रेष्ठ होऊ आणि ईश्वर स्वरूपी जाऊ आणि साहजिकच आहे मग सर्व देवता ज्या आहेत त्या आपल्या खाली राहणार म्हणजे दासच होणार आपल्या त्या सर्व तर यासाठी आपण देवाचं स्मरण केलं पाहिजे आणि आपण देवाच्या अधीन झालो पाहिजे देवाला आपल्याला अधीन करून नाही घ्यायचं की देवा हे आम्हाला कमी पडलं ते आम्हाला कमी पडलं हे आमचं काम झालंच पाहिजे नाहीतर आम्ही तुम्हाला देव मानणार नाही तू काय देव आहेस का तू आमचं कामच केलं नाहीस मग तू काय देव आहेस का असं लोक बोलतात देवाला काम केलं तर देव नाही काम केलं तर काय देव नाही मंदिराकडे पाहायचं पण नाही संकष्ट आलं तर देव आठवतो नाही तर मग लेकरबाळ आठवतात बस लेकर बाळामध्ये खुश प्रपंचातच सर्व खुश मग खरंच सांगा तुम्हाला परमेश्वर प्रसन्न होतील का आणि त्या अष्टमासिद्धी तुमच्या ओळख सारतील का नाही तर रुक्मिणी देवीसारखं आपण परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे परमेश्वराचं ध्यान केलं पाहिजे परमेश्वराचं स्मरण परमेश्वराचं दास्य केलं पाहिजे सेवा केली पाहिजे तरच परमेश्वर हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि जसे देव इथं म्हणत आहेत की रुक्मिणी देवीला आम्ही आवडतो म्हणून अष्टमासिद्धी त्यांची ओळख सारतात सेवा करतात सेविका म्हणून राहतात तर हे असं एवढं छान निरूपण सत्यभामेला देव करतात आता सत्यभामा काय करते बघा पुढं अजून आता एवढं समजल्यानंतर तरी सत्यभामेने जर असे चांगलं वागावं होतं सत्यभामा काय करते बघा पुढं आता येते निरंतर ते याचे दास्यत्व श्रीकृष्ण महाराज पुन्हा सांगतात की ते अष्टमासिद्धी निरंतर रुक्मिणी देवीचं दास्य करतात सत्यभामा म्हणितले मग सत्यभामा म्हणते तरी तुम्ही आम्ही न पड्या आणि काय सत्यभामेलाय तो राग सत्यभामा काय म्हणते मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुम्ही आम्हाला आवडत नाही असा प्रश्न सत्यभामा श्रीकृष्ण महाराजांना करते ते पण रागामध्येच प्रश्नार्थ चिन्ह आहे उर्फाट बोललेला आहे याचा अर्थ काय म्हणतात सत्यभामा तरी तुम्ही आम्हा न पड्या आणि काही म्हणजे तुम्ही आम्हाला आवडत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का आणि बसल्या रसून आता एवढं सर्व समजल्यानंतर साहजिकच आहे देवाला म्हणायला पाहिजे होतं माझं चुकलं आतापर्यंत जे झालं ते गंगेला मिळालं परंतु इथून मी चांगलं वागणार रुक्मिणी देवीसारखं वागण्याचा मी प्रयत्न करणार असं सत्यभामेने म्हणायचं होतं परंतु सत्यभामा तशा काही म्हणत नाहीत तेवेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती तैसेची आच्छा झाले पुन्हा सत्यभामा तशीच झोपी गेली आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात ही बहिणाबाई काही सुधारणारी नाही आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज तिथेच कपडा एक पडलेला होता चादर किंवा काय असेल ते कपडा उचलतात तिच्या अंगावर टाकून देतात आणि उगेची राहिले श्रीकृष्ण महाराज काहीच बोलत नाहीत श्रीकृष्ण महाराजांना माहिती आहे पालत्या घागरावर काय पाणी साचणार नाही आणि ज्यांना सांगून काही फायदा नाही एवढं सगळं समोर दिसलं त्यांना की अष्टमा सिद्धी रुक्मिणी देवीची ओळख सारतात सेवा करतात कशामुळे तर रुक्मिणी देवींना श्रीकृष्ण महाराज खूप आवडतात म्हणून हे सर्व घडत आहे हे सर्व प्रत्यक्षात प्रात्यक्षिक दाखवलं श्रीकृष्ण महाराजांनी की कि किमान आता तरी सत्यभामा सुधरेल सत्यभामा काय सुधरायचं नाव घेत नाहीत तर शेवटी काय होते सत्यभामा बाई झोपी जातात आणि श्रीकृष्ण महाराज त्यांच्यावर पांघरून टाकतात आणि बाई झोपी जा म्हणतात तू काय सुधरणारी नाही आणि श्रीकृष्ण महाराज तिथून निघून जातात तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे श्रीकृष्ण महाराजांनी गोपिकांना कोणत्या विद्येचा संचार केला हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्यांची नावं कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न होता देवा अधीन होईजे ते निके की देव आपणे अधीन की जे ते निके यामधलं काय चांगलं आहे निक म्हणजे काय चांगलं तर आपण देवाच्या अधीन झालो पाहिजे हे चांगली गोष्ट आहे तर मग अष्टमासिद्धी पण आपली ओळख सारतील एवढी आपली योग्यता वाढते जर आपण रुक्मिणी देवीसारखं सर्वस्व अर्पण केलं परमेश्वराच्या ठिकाणी भक्ती भाव सर्व अर्पण केला आणि तशी भक्ती जर आपण केली तर नक्कीच अष्टमा सिद्धी पण आपली ओळख सारतील आणि म्हणून आपण देवाच्या अधीन झालो पाहिजे देवाला अधीन करण्याचा प्रयत्न करू नये ज्याप्रमाणे सत्यभावात असा प्रयत्न करायची तर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे तारामाशी तुकारामजी खानसुळे मीनाक्षीताई पाटील दत्तात्रेजी कानडे राजेंद्रजी दवणे दुर्गाताई भावे मुकेशजी भुयार प्रभाकरजी मुंगल श्यामजी पुजारी शोभाताई पाटील मोनिकाताई शिंदे निवृत्तीजी खाडे आरतीताई कदम अंजलीताई खटावकर राजश्रीताई माने शोभाताई कासार विश्वासजी गोरे प्रकाशजी भडाळे चैतन्यजी मोरे पुष्पाताई धनवटे हेमाताई कोकाटे गौरवजी उदरभरे मुकुंदजी मांगे शालिनीताई राऊत ज्ञानेश्वरजी महाजन दत्त प्रसाद जी, क्षीरसागर जिजाताई लिपारे माधुरीताई भोपळे सुभाषजी झाडोकर रुपालीताई भिसे सुरेशजी के के कमलताई ताई टोणपे कानडे नंदिनीताई गिरी नारायणजी कानडे प्रज्वलजी मेहंगे सुरेखाताई पवार निर्मलाताई फिरके मयुरी दीक्षित श्रद्धाताई ताई पवार ज्योतीताई पाटील दीपाताई चौके मेधाताई देशपांडे सोनियाताई ताई, 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 सोनिया ताई गजबिहेद्माकर जी लहाणे अनुपमाताई राऊत शोभाताई भांडे योजनाताई ताई भरते राजारामजी भागवत स्नेहाताई पाटील संध्याताई सुरेश राजारामजी ढोमे नंदुताई पटाईत हर्षिकाताई नाखले संदीपजी मेहत्रे श्रुतीताई शिंदे अंजलीताई काकडे ताई पाटील दर्शनाताई लोहे देवानंद जी काकडे रुपेशजी वैद्य विजय जी कदम नंदाताई गुंफेकर पद्माताई गानू लताताई चिपडे सचिन जी शिंगोटे वंदनाताई गाय गोल बबनजी पठाडे अक्षयजी पटोले गीतांजलीताई वास्कर सुरेशजी जावळे मंदाताई नागदेवे बापूरावजी गाढवे भूपाळजी साळवे नंदूजी फाये नरेंद्रजी मेश्राम एकनाथजी माळी उषाताई निमकर सुदामजी पटेल नंदकुमारजी डरांगे या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही सर्वांनी ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थित उत्तर दिलेली आहेत तर भेटी उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये श्रीकृष्ण महाराज समुद्रामध्ये क्रीडा करतात अग्रपूजा स्वीकार करतात श्रीकृष्ण अष्टविध ब्रह्मचर्या अनुवादू हे पण चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर असे हे सर्व चरित्र आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही चरित्रांसह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो